subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई आणि त्या लगतच्या परिसरात वाहनांच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेलापूर पोलिसांनी अटक केली आहे. 29 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती काच फोडून वाहनात प्रवेश करून चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर आरोपीची चौकशी करत असताना आरोपीने डेल आणि ऍपल कंपनीचे 6 लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार तसेच 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर या अगोदरही वाशी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याबाबत पुढील तपास चालू असल्याचे सांगत नवी मुंबई परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आरोपीबद्दल अधिक माहिती दिली. त्याबद्दलची आजची आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. पहिलं जे डिटेक्शन आहे त्याच्यामध्ये प्रकटीकरण पथकाचे ज्याचं नाव आहे रवींद्र सतलाल गौड, राहणार चिकूवाडी मानखुर्द, हा एका गाडीची मागची काच फोडून त्याच्यामधून गेला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सीबीडी पोलीस स्टेशनचे 6 गुन्हे त्याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत. केला असता वाशी पोलीस स्टेशनला यापूर्वी सुद्धा 3 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. लाल गौड हा मानखुर्दला राहणारा आरोपी आहे. हा तिकडून येऊन इकडच्या आपल्या हद्दीमध्ये गुन्हे करत असतो. त्याच्यापूर्वी सुद्धा 3 गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि आता 6 गुन्हे सीबीडी पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊन 8 लॅपटॉप आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत. सराईत गुन्हेगार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेणुसे सह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.